नमस्कार, एबी मराठीमध्ये मी समाधान आपलं स्वागत करतोय. गेल्या 4 दिवसापासून बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्या बैलाचं नाव सातत्यानं चर्चेला जातोय तो म्हणजे व्यागाचा थरार आणि बादशाह असणारा सुंदर. हा सुंदर बैलाच्या व्यवहारावरूनच काकडे बंधू आणि रणजित निंबाळकर सर यांच्यामध्ये वादावादी झाली. दुर्दैवानं काकडे बंधूंनी केलेल्या गोळीबारामध्ये रणजित निंबाळकर सरांचा दुर्दैवी अंत झाला. त्यानंतर हा सुंदर निंबाळकर कुटुंबियांनाच दिला जावा अशी मागणी त्याच्या फॅन्सने केलेली होती. हा बैल निंबाळकर कुटुंबियांना मिळणार का? सुंदर नेमका रणजित निंबाळकर सरांच्याकडे आला कुठून आणि आता पुढं सुंदरचं नेमकं काय होणार या संबंधीची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. हा सुंदर नेमका आला कधी, सुंदर रणजित निंबाळकरांच्या घरच्या दावणीची पैदास होता का, कुठून मिळाला, ही सगळी माहिती आपण पाहणार आहोत. सुंदरला त्या ठिकाणी ज्यावेळेस रणजित निंबाळकर सरांवरती गोळीबार झाला त्या गोळीबारामध्येच दुर्दैवाने त्यांचा अंत झाला. त्याच दिवशी आपण पाहिलं असेल की पोलीस स्टेशनला, वडगाव पोलीस स्टेशनला त्यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर या मागणी करत होत्या की आमच्या बैलाचा व्यवहार पूर्ण करा, नाहीतर आमचा सुंदर आम्हाला परत द्या. आणि त्याच वेळेस पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नामधून त्यांना समजतं रणजित निंबाळकर सरांचा दुर्दैवी अंत झालेला आहे. त्यावेळेस त्यांच्या समर्थकांनी त्या ठिकाणी गर्दी केलेली होती, समर्थक आक्रमक होते. जोपर्यंत सुंदर आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाही, अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका मागे घेतलेली होती. त्यावेळेस तपास अधिकारी असणाऱ्या पोलिसांनी नेमकं काय सांगितलं, सुंदर निंबाळकर कुटुंबियाला मिळू शकतो का, नेमकं सुंदरचं काय होणार, यासंबंधी बैलगाडा क्षेत्रामध्ये अनेक चर्चा ज्या आहेत त्या सुरू आहेत. सुरुवातीला आपण पाहूया हा सुंदर नेमका रणजित निंबाळकरांच्याकडे आला कुठून. तर निंबाळकर सरांचे आपल्याला माहितच आहे की 6 महिन्यापूर्वी निंबाळकर सरांनी या सुंदरची खरेदी जी आहे ती केलेली होती. बैलगाडा क्षेत्रामध्ये बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठल्यानंतर एक आदत बैल आणि एक बैल अशा प्रकारच्या शर्यतीला सुद्धा त्या ठिकाणी सुरुवात झालेली होती. आणि या शर्यतीमधूनच निंबाळकर सरांनी त्या सुंदरला जे आहे ते सुंदरला घेण्याची एक आदत बैल शोधण्यासाठी सुरुवात केलेली होती. त्याचबरोबर निंबाळकर सरांचे मित्र असणारे लोणंदचे बैलगाडा मालक देवेन गोवेकर असतील, एक आदत बैल घ्या असं रणजित निंबाळकर सरांना सांगितलेलं होतं. त्याचबरोबर वैभव कदम असतील किंवा समीर भैया असतील, या सर्वांनी रणजित निंबाळकर सरांना आपण एक आदत बैलाची खरेदी करावी अशा प्रकारची भूमिका मांडलेली होती. रणजित निंबाळकर ही एका आदत चांगल्या खिलार जातीवंत बैलाच्या शोधामध्ये होते आणि त्यांचा शोध अखेर थांबला तो सुंदर जवळ. जातीवंत खिलार जातीचा हा सुंदर माळशिरसच्या घमा पाटलांकडून 21 लाख रुपयांना रणजित निंबाळकर सरांनी खरेदी केल्याचं समाज माध्यमांच्या मधून त्या ठिकाणी बोललं जात आहे. आणि रणजित निंबाळकरांनी माळशिरसच्या घमा पाटलाकडून हा सुंदर जातीचा बैल जो आहे तो खिलार बैल त्या ठिकाणी घेतला. गेल्या 6 महिन्यामध्ये सुंदरनं अनेक शर्यती त्या ठिकाणी घेतल्या, हिंदकेसरी झाल्या, अनेक मैदानं सर्जा आणि सुंदरनं त्या ठिकाणी जिंकलेली होती. अंगापूरचं मैदान सुंदरनं गाजवलेलं होतं आणि त्यामुळे सुंदर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेला गेला, सुंदरच्या बरोबर सर्जा चर्चेला गेला. आणि या दोन बैलांच्या चर्चेनं रणजित निंबाळकर सर हे नाव बैलगाडा क्षेत्रामध्ये गेल्या 1-1.5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेलं गेलं. सुंदर सर्जाची जोडी असेल, सुंदर मथुरची जोडी असेल, सुंदर अनेक त्या ठिकाणी नामवंत बैलांच्या बरोबर पळाला आणि सुंदरनं अनेक मैदानं गेल्या वर्षभरामध्ये त्या ठिकाणी मारलेली होती. हिंद केसरी सुंदर जो आहे तो झालेला होता. सुंदर त्या ठिकाणी रणजित निंबाळकर सरांच्या दावणीला आल्यानंतर विठ्ठल ड्रायव्हर बुधकर यांनी सुंदरचा सांभाळ करायला सुरुवात केली. विठ्ठल नाना बुधकर आणि सुंदर आणि अनेक महाराष्ट्रातील नामवंत बैलांच्या बरोबर निंबाळकर सरांना महाराष्ट्रातील खूप नामांकित अशा बैलगाडा शर्यतीमध्ये 1 नंबरचा गुलाल मिळवून दिलेला होता. आणि त्यामुळंच सुंदर जो आहे तो चर्चेला होता. रणजित निंबाळकर सरांनी हाच सुंदरची विक्री करण्याचं यूट्यूब चॅनलवरून त्यांच्या सांगितलेलं होतं. समाज माध्यमांच्या मध्ये निंबाळकर सर सुंदरची विक्री करणार अशा पद्धतीच्या बातम्या येत होत्या. आणि त्यावेळेस ज्या बैलगाडा क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून असणारे काकडे बंधू, गौरव काकडेंचे बंधू गौतम काकडे यांनी सुंदरचा व्यवहार करण्याचं ठरवलं आणि सुंदरचा व्यवहार 24 तारखेला 5 लाख रुपयांचा इसार देऊन झाला. 37 लाख रुपयाला व्यवहार झाला. त्यानंतर व्यवहार पूर्ण करायला गेल्यानंतर काय घडलं हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. गोळीबार झाला, त्यामध्ये रणजित निंबाळकर सरांचा त्या ठिकाणी दुर्दैवानं अंत झाला, ही सगळी गोष्ट आपल्याला माहीत आहे. मात्र या सुंदरवरून हा नेमका का वाद त्या ठिकाणी झाला, सुंदर इतका का महत्वाचा होता, तर जातीवंत खिलार जातीचा बैल, लांब पाय, चौकामध्ये त्या ठिकाणी मोठा असणारा सुंदर, वेगाचा थरार आणि वेगाचा बादशाह म्हणून सुंदर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये
बैलगाडा प्रेमींच्या मध्ये गळ्यातला ताईत बनलेला होता आणि म्हणूनच हा सुंदर महत्वाचा होता। मग आता हा सुंदर नेमका मिळणार कोणाला? ज्यावेळेस निंबाळकर सरांचा दुर्दैवी अंत झाला त्यावेळेस वडगाव पोलीस स्टेशनला त्यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर असतील, त्यांना ती गोष्ट माहीत नव्हती। त्यावेळेस त्या म्हणत होत्या की बैलाचा व्यवहार पूर्ण करा, नाहीतर आमचा सुंदर आम्हाला अर्ध्या तासामध्ये पोलीस स्टेशनला मिळाला पाहिजे। हे म्हणत असतानाच पत्रकाराच्या प्रश्नावरून त्यांना कळतं रणजित निंबाळकर सर हे आपल्यामध्ये राहिलेले नाहीत, त्यांचा अंत झालेला आहे आणि तिथंच त्यांच्या अश्रूचा बांध फुटतो। त्यावेळेस रणजित निंबाळकर सरांचे फॅन क्लब असतील किंवा सुंदर आणि सर्जा या जोडीवरती प्रेम करणारे बैलगाडा क्षेत्रातील अनेक लोक पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी आलेली होती, एकच गर्दी केलेली होती, वातावरण तणावाचं होतं आणि एकच मागणी होती की सुंदर हा निंबाळकर सरांना परत मिळाला पाहिजे, निंबाळकर कुटुंबियाला परत मिळाला पाहिजे। जोपर्यंत सुंदर निंबाळकर सरांच्या दावणीला निंबाळकर कुटुंबियाकडे येणार नाही तोपर्यंत आम्ही रणजित निंबाळकरांचा अंत्यविधी करणार नाही, रणजित निंबाळकरांचं प्रेत आम्ही ताब्यामध्ये घेणार नाही। मात्र परिस्थिती तणावाची होती, त्यावेळेस सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि तपास अधिकारी राहुल घुगे यांनी समर्थकांची समजूत घातली आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे की सुंदर नेमका आता मिळणार कसा, कारण हा जो गुन्हा घडलेला आहे ही संपूर्ण घटना घडलेली आहे, राहुल गुगे जे तपास अधिकारी आहेत त्यांचं स्टेटमेंट असं होतं, त्यांनी समाज माध्यमांना सांगितलेली माहिती अशी होती की सुंदर हा या संपूर्ण घटनेमधील मुद्देमाला आहे आणि तो कोर्टाच्या परवानगीशिवाय कोर्टाच्या आदेशाशिवाय तो आत्ता आम्हाला कुणालाही देता येणार नाही। त्यावेळेस सुंदरच्या समर्थकांनी फॅन्स क्लबनी त्याच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला, त्यावेळेस राहुल घुगे यांनी सांगितलेलं होतं की एका पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक आम्ही सुंदरच्या देखभालीसाठी केलेली आहे, सुरक्षा रक्षक ही आम्ही त्या ठिकाणी तैनात केलेला आहे आणि त्यामुळे सुंदरला काहीही होणार नाही। या संपूर्ण घटनेचा एक सविस्तर रिपोर्ट मला तयार करावा लागेल, तो रिपोर्ट कोर्टामध्ये सादर केला जाईल आणि त्यानंतरच सुंदर कोणाकडे द्यायचा याचा निर्णय ठरेल। आत्ता सुंदर हा कोणालाच देता येणार नाही हे तपास अधिकारी राहुल घुगे यांनी सांगितलेलं आहे, त्यामुळे आता कोर्टामध्ये नेमकं काय होणार, राहुल घुगे यांनी दिला जो रिपोर्ट आहे तो कोर्टामध्ये सादर होणार आणि त्यानंतर ठरणार आहे सुंदर नेमका कोणाच्या दावणीला जाणार आहे। या गुन्ह्यातील सर्व प्रमुख आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, शहाजी काकडे असतील, गौरव काकडे असतील, गौतम काकडे असतील किंवा त्यांचे इतर दोन साथीदार आहेत त्यांना काल कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं आहे आणि कोर्टानं यांना 4 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावलेली आहे। शहाजी काकडे आणि गौरव काकडेंना 2 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे तर इतर आरोपींना 4 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे। ज्या रिव्हॉल्व्हरमधून निंबाळकर सरांवरची गोळीबार झाला त्याच्या इतर ज्या बुलेट आहेत त्या पोलिसांना रिकवर करायच्या आहेत, ज्या ठिकाणी घटना केली तिथल्या CCTV जे फुटेज होतं ते नाहीसं करण्यात आलेलं आहे, ते फुटेजच्या संदर्भातली इन्फॉर्मेशन पोलिसांना घ्यायचं आहे, ज्या ठिकाणी रक्त सांडलेलं होतं ते रक्त त्या ठिकाणी पुसून नाहीसं करण्यात आलेलं होतं, त्या संदर्भातला संपूर्ण तपास पोलीस यंत्रणांना करायचा आहे आणि म्हणून या सर्व आरोपींना 4 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे। त्यानंतर या आरोपींचं नेमकं काय होतं, पोलीस कोठडीनंतर नेमकी कुठल्या ॲक्शन घेतली जाते आणि सर्वात महत्त्वाचं, तपास अधिकाऱ्यांनी कोर्टामध्ये सुंदरच्या रूपानं दिलेला जो रिपोर्ट आहे त्या रिपोर्टनुसार सुंदर हा नेमका निंबाळकर सरांच्या दावणीला त्या ठिकाणी परत जाणार का याची सगळ्यांना उत्सुकता आहे। तुम्हाला काय वाटतं, सुंदर नेमका खरा कुणाचा आहे, सुंदर नेमका कुणाच्या दावणीला त्या ठिकाणी राहायला पाहिजे, इथून पुढं सुंदर कुणाच्या नावावरती बैलगाडा क्षेत्रामध्ये पळाला पाहिजे, तुमच्या नेमक्या काय भावना आहेत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका।